जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत। जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र। सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना सनांसे आपलं स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। 3 महिन्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासंदर्भात पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकरांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। शेतकऱ्यांचा माल घेऊन पैसे देण्यास टाळाटाळ करण्याच्या 1192 प्रकरणात विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ प्रताप दिघावकरांच्या दणक्यानंतर तब्बल 199 व्यापाऱ्यांनी 3 महिन्यात 6,75,88,098 रुपये दिले। उर्वरित 5,84,45,620 रुपये देण्याची तयारी देखील व्यापाऱ्यांनी दर्शवली। शेतकऱ्यांना पोलिसांच्या मध्यस्थीमुळे 12,60,33,708 रुपये मिळणार आहेत। शेतकऱ्यांचे बाबतीत आम्ही 181 गुन्हे दाखल केलेत आणि आतापर्यंत शेतकऱ्यांना 6,76,00,000 रुपये परत मिळालेत आणि व्यापाऱ्यांनी 5,84,00,000 रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे। म्हणजे आमचा जो शेतकरी नारळा जात होता 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 12,08,33,708 रुपये आम्ही बळीराजाचे परत केले। त्याचप्रमाणे ज्या सुशिक्षित बेरोजगार लोकांचं होतं त्याच्यात सुद्धा आम्ही 39 गुन्हे दाखल केलेत आणि 39 टोळ्या होत्या आणि आतापर्यंत सुशिक्षित बेरोजगार लोकांना 37,00,000 रुपये परत मिळालेले आहेत। याच्यात 37,00,000 रुपये त्यांना परत मिळालेले आहेत आणि 15,00,000 रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे। आता जे रिसेंट फिगर आहे सुशिक्षित बेरोजगारांचं जवळपास 52,00,000 रुपये आम्ही परत केले। जागर जनस्थानसाठी प्रकाश झुर्वे। चोरीला गेलेली महिंद्रा बोलेरो गाडी आरोपीसह अवघ्या 24 तासात तपासाअंती गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। पोलिसांच्या या कामगिरीबद्दल गंगापूर पोलीस ठाणा आणि परिसरात कौतुक केलं जात आहे। गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील महिंद्राची बोलेरो गाडी चोरीला गेल्याची तक्रार फिर्यादी संगीता अनिल शेटे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिली। तक्रार दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली सब इन्स्पेक्टर सचिन शेडकरांच्या टीमनं शिताफीनं तपास सुरू केला। अवघ्या 24 तासात आरोपी पंढरीनाथ उर्फ विशाल नामदेव धनगाव त्याचा साथीदार गणेश शिंदे यांच्यासह चोरीला गेलेली बोलेरो गाडी ताब्यात घेण्यात आली आहे। गंगापूर पोलिसांची कार्य तत्परता वाखाणण्याजोगी आहे। गंगापूर पोलिसांच्या हद्दीमध्ये फिर्यादी संगीता अनिल शेटे यांचं निखिल मेडिको गॅस हे ऑक्सिजन सिलेंडर सप्लाय करण्याचं काम आहे। त्यांच्याकडे बरेच 4-चाकी वाहनं आहेत, त्याच्यापैकी महिंद्रा बोलेरो ही सुद्धा गाडी आहे। दिनांक 12/12/2020 रोजी त्यांनी तक्रार दिली की त्यांची महिंद्रा बोलेरो गाडी ही चोरीला गेलेली आहे। त्यांच्या तक्रारीप्रमाणे FIR दाखल करण्यात आली आणि तपास वरिष हवालदार मोरी यांच्याकडे देण्यात आला। तपास पथकातील सब इन्स्पेक्टर सचिन शेडकर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकातील टीमने खूप कष्टाने मेहनतीने काम केले आणि 24 तासाच्या आत आरोपीस जेरबंद केले। आरोपीचे नाव पंढरीनाथ उर्फ विशाल नामदेव धनगाव असे आहे, तसेच त्याचा जोडीदार गणेश शिंदे याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्यामध्ये बोलेरो गाडी ही जप्त करण्यात आलेली आहे। आरोपींचा PCR घेण्यात आला असून त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलेले आहे। तसेच गंगापूर पोलिसांच्या हद्दीमध्ये आणखी एक गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे। आरोपीचं नाव आहे कन्हैया धनंजय पाठक, राहणार संत कबीरनगर। याने
फिर्यादीच्या घरातील जे मोबाईल चार्जिंगला ठेवले होते ते त्याची परवानगी न घेता चोरून नेले होते आणि गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचासुद्धा तपास लगेच करण्यात आलेला आहे. दोन्ही मोबाईलसुद्धा जप्त करण्यात आलेले आहे आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. तपास सुरू आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. मेरे मुल्क की हिफाजत ही मेरा फर्ज है और मेरा मुल्क ही मेरी जान है. इस पर कुर्बान है मेरा सब कुछ, नहीं इससे बढ़कर मुझको अपनी जान है. असं म्हणत चाळीसगावच्या जवानाला वीरमरण आलंय. अमित साहेबराव पाटील, जन्म 31 डिसेंबर 1987. अतिशय सामान्य कष्टकरी शेतकरी कुटुंबातून उत्तम शिक्षण घेऊन आणि कठीण परिश्रम करून 2010 साली चाकूर इथून सैन्य दलात भरती झाले. 21 जून 2010 रोजी गांधीनगर येथे सैन्य दलाचं प्रशिक्षण घेण्यासाठी गेले. 2 एप्रिल 2011 रोजी 9 महिन्यांचं खडतर ट्रेनिंग पूर्ण केलं. त्यांची पहिलीच पोस्टिंग 183 बटालियन सीमा सुरक्षा बल पश्चिम बंगाल मालदा इथे झाली. त्यानंतर छत्तीसगड, मेघालय इत्यादी ठिकाणाहून कर्तव्य पार पाडून जून 2019 रोजी पूछ येथे अमित यांची बदली झाली. जम्मू काश्मीर इथे सतत बर्फवारी होत असते त्यामुळे तापमानात खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाला. अतिथंड तापमानामुळे 27 नोव्हेंबरला अमित यांच्या पायाला बर्फ लागला आणि ते जखमी झाले. कमरेचा आणि गुडघ्याचा त्रास अमित यांना सुरू झाला. अशा अवस्थेत देखील अमित भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडत होते. शेवटी 1 डिसेंबरला त्यांना जास्त त्रास होऊ लागल्यानं फील्डवरून त्यांना उतरवण्यात आलं. BSFच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अमित यांना 4 दिवस BSF रुग्णालयात उपचार देण्यात आला पण तब्येतीत सुधारणा होत नसल्यानं त्यांना पूछच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि 16 डिसेंबर या दिवशी सकाळी 6:30 वाजता अमित यांनी अखेरचा श्वास घेतला. चाळीसगाव तालुक्याचा शूरवीर जवान काळाच्या पडद्याआड गेला पण जाताना आपल्या परिवाराला पोरक करून गेला. अमितच्या निधनाची वार्ता गावात येताच संपूर्ण वाकडी गावासह चाळीसगाव तालुक्यावर शोककळा पसरली. शहीद जवान यश देशमुख यांच्या दुःखातून सावरत असतानाच पुन्हा एका जवानाला वीरमरण येणं हे दुःख न सहन करण्यासारखं होतं. शेवटी ही वार्ता अमित पाटील यांच्या आई, वडील, पत्नी, भाऊ यांना कळाली तेव्हा मात्र तो आक्रोश शब्दात व्यक्त करण्यासारखा नव्हता. त्यांना 5 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षांची मुलगी आहे. त्याचबरोबर अमित यांना एक भाऊ आणि एक बहीण, वयोवृद्ध आई, वडील, वयोवृद्ध आजी एवढा परिवार असून अमित हे घरातील मोठे जबाबदार व्यक्ती होते. त्यांच्या जाण्यानं पूर्ण कुटुंब पोरक झालंय. काका, माझे पप्पा केव्हा येतील सांगा ना, असा सवाल अमित यांचा मुलगा भूपेश यानं उपस्थित करताच प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. कुटुंबानं हंबरडा फोडताच नातेवाईकांकडून कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यानंतर सुरू झाला तो अमित यांचा शेवटचा प्रवास. ज्या मातीत अमित लहानाचे मोठे झाले, ज्या मातीत खेळले, ज्या मातीतून ज्ञानाचे धडे घेतले, त्याच मातीत अथक परिश्रम करून सैन्यात भरती झाले. अखेर त्याच मातीचं रक्षण करताना त्याच मातीत मिसळण्याची वेळ येऊन ठेपली. अमित यांच्या पार्थिवाची मिरवणूक त्यांच्या वाकडी गावातून काढण्यात आली. चहूबाजूने जनसमुदाय होता. डोळ्यात अश्रू आणि हातात फुलं होती. प्रत्येक व्यक्ती अमित यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव करीत होता. वाकडीपासून 3 किलोमीटर अंतरावर नागद रस्त्याला त्यांच्या शेतात त्यांचं पार्थिव पोहोचलं. ज्या शेतात वडिलांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट केले, त्याच मातीत, ज्या मातीत घामाचा एक एक कण मिसळला होता, आज त्याच धरणी मातेचं ऋण अमित यांनी फेडलंय. यावेळी अनेक राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी अमित यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि BSFच्या जवानांनी हवेत 3 राऊंड फायर करत अमित यांना अखेरची मानवंदना दिली. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. जयकुमार रावल यांच्या तापी काठावरील फार्म हाऊसमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे हे स्वतः दोंडाईचा पोलीस ठाण्यात हजर झाले. माजी आमदार अनिल गोटे धुळ्यातून आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यांना सोबत घेत दोंडाईचा पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याशी काही काळ चर्चा करून त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत जयकुमार रावल यांच्यावर ताशेरे ओढले. नाहीतर त्याच्यावरती तर हल्लाबोल झाला. काय हे अचानक बदल करण्याचं ठरवलं? याचं कारण आहे की जयकुमार रावलचा इतिहास असा आहे काय की
त्यांच्याकडे नुसतं बोर्ड जरी दाखवलं तरी त्याला पोट येतं, काय करायची काय गरज नाही. इथले जर कार्यकर्ते माझ्यावर, मला जी नोटीस मिळाली 37-3 ती नोटीस मिळाल्यानंतर मी विचार केला की मला तर काय करणार नाही ते काय. पण त्या बिचाऱ्या कार्यकर्त्यावर खोट्या केसेस दाखल होतील, त्याला चकरा माराव्या लागतील काय, त्यांची अजून छळवणूक होईल. यापेक्षा जे काय व्हायचं ते माझं एकट्याच होईल ना काय. त्यासाठी मी रात्री खूप उशिरा ते जाहीर केलं की कोणी येऊ नका माझ्याबरोबर काय. आणि रावळाच्या दंडेलीला, हुकुमशाहीला दहशतीला कृपा करून बळी पडू नका. आणि शेवटचा प्रश्न आता पुढची बोल, माझ्याकडे पुरावे जे आहेत ते भरपूर आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी 2 दिवस तोरणमाळला जाऊन राहिलो होतो काय. तोरणमाळच्या काही रेस्ट हाऊसच्या मुलाखतीचे माझ्याकडे आहेत काय, काही फोटोही त्यांनी मला दिलेले आहेत तिथल्या लोकांनी, सज्जनांनी काय. आता यथावकाश ते मला सगळं करावं लागेल, माझं करायची काय इच्छा नव्हती काय. खरं म्हटलं त्यांनी मला फोन केला असता, काय गोटे साहेब, का अनिल गोटे तुमचं का बरं आली होतं माझ्या मयात, मग सांगितलं त्यांना काय आलो काय. एवढं करायची गरज काय होती हेच मला कळायला नाही. आणि इतकं गांडू माणूस तर माझ्या आयुष्यात पाहिलं नाही मी की नोकराला फोन करायला लावतो. म्हटलं त्या आमदाराला फोन दे ना, नाही आमदार नाही बोललं का बरं नाही बोललं, एवढी फाटते तर फोन कशाला करायला लावतो. माझ्याकडे कोणी आलं असतं तर मी स्वतः फोन करून विचारलं असतं त्याला काय. आय एम करेज, आय एम नॉट इम्पॉर्टंट विचारला काय. मी शहाद्याला होतो आणि ते टाकरखेड्याचे 30-40 कार्यकर्ते आले होते आणि ते म्हणाले अण्णासाहेब हे जे इथे फॉर्म हाऊस आहे या ठिकाणी रात्री अपरात्री अनोळखी महिला येतात, कधी कधी दिवसा ढवळ्या पण येतात आणि मग सरकार येतात किंवा कोणी येतात दुसरे लोक आणि निघून जातात. त्याने आमच्या घरी पण आया बहिणी आहेत काय, हे काय बरोबर नाही. आणि म्हटलं त्याची खाजगी जागा आहे ती, ते नाही नाही ते तर टुरिस्ट डिपार्टमेंटचे म्हणजे भराव केला आहे ते त्यांनी अनधिकृत काय. म्हटलं अनधिकृत भराव केला असेल तर बघावं लागेल काय. आणि म्हणून मी ते फक्त पाहायला गेलो काय. आता तिथे काय काय पाहिलं मी हे तुम्हाला कधीतरी सांगेल. या संदर्भात तुम्ही स्वतः जाण्याच्या ऐवजी गरजेचं होतं की या ठिकाणी अशा अशा पद्धतीचे अवैध धंदे होत आहेत, तसं न करता तुम्ही. हा सांगतो, याचं पण उत्तर देतो. मी जर अशी तक्रार केली असती आणि ते अतिक्रमण नाही असं सिद्ध झालं असतं तर मी तोंड कशी पडलो असतो काय. मी स्वतःहून खात्री करून घेतो कुठल्याही गोष्टीची, मी सांगो वांगी गोष्टीवर विश्वास ठेवत नाही काय. म्हणून मी स्वतः गेलो. आज पोलीस स्टेशनमध्ये काय झालं अन्नामध्ये मध्ये काही झालं त्यांना. मी तिथे कुमावत नावाचे अधिकारी होते, मी त्यांना भेटलो, तेव्हा तुमच्या विरुद्ध तक्रार आली, आम्ही गुन्हा दाखल केला आहे काय आणि त्या तपास सुरू आहे. तपास सुरू झाल्यानंतर आम्ही तुम्हाला समज देऊ, त्यावेळेला तुम्ही पोलीस स्टेशनला या. तुम्ही 1000 कार्यकर्ता तर हजार झालात काय सांगितलं. याचं कारण असं की मी रावल यांच्या फॉर्म हाऊसवर गेलो होतो आणि जशी माझी गाडी खाली उतरली तसं तो वॉचमन होता, त्या वॉचमननी गेट उघडलं, आम्हाला आत घेतलं आणि तिथे आम्ही मी त्या गाडीतनं खाली उतरलोच नाही शेवटपर्यंत. तिथे त्यांचे मॅनेजर आले धावतपत, त्याला अण्णासाहेब म्हटलं तुम्हाला ओळखतो का, ओळखतो मी तुमच्या फॉर्म हाऊसवर येऊन गेलो एवढं काय. पण तेवढे मी म्हटले कुणाचं आहे, टुरिस्ट डिपार्टमेंटचं आहे का काय. तो नाही एवढे गावांचं खाजगी आहे, म्हटलं सॉरी काय. आणि मी तिथलं बाहेर पडलो. या व्यतिरिक्त काहीही घडलेलं नाही, तरीसुद्धा काय
काय, रावलाच्या रक्तदोषाप्रमाणे त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला माझ्याविरुद्ध. काय अरे असे खूप खोटे गुन्हे दाखल केले त्यांनी. काय तुम्ही त्याची मालिकाच प्रसिद्ध करणार आहे आता. काय आणि मी धमकी दिली, शिवीगाळ केली, त्याचा मोबाईल हिसकून घेतला. अरे मी खाली उतरलो नाही तर मोबाईल कधी हिसकवणार मी. काय उलट त्यांनी मला विचारत आणि असं पाणी बिणे आणू का, मिटर नको. काय मला जेवायला जायचं आहे. या व्यतिरिक्त काही घडलेलं जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे धुळे. न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. सुरक्षा आपली जबाबदारी. ट्रिपल एस सिक्युरिटी बाउन्सर्सची आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट, मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422002, दूरध्वनी 02-5523-2150-52, गणेश 7218-65600. यश टायर्स नाशिक जिल्ह्यातील एकमेव कार सर्व्हिस स्टेशन. द पॉवर ऑफ टीम वर्क म्हणजेच यश टायर्स. आमच्याकडे दिला जाणारा सर्व्हिसेस टायर अलाइनमेंट अँड बॅलेन्सिंग सर्व्हिसेस, ऑल ब्रँड न्यू टायर सर्व्हिसेस, ऑइल चेंज अँड रिफिल सर्व्हिसेस, बॅटरीज इन्स्टॉलेशन सर्व्हिसेस, सिरेमिक कोटिंग सर्व्हिसेस, इंटेरियर सॅनिटायझिंग अँड वॉशिंग सर्व्हिसेस, विंडो फिल्म सर्व्हिसेस अँड ऑल टाइप्स ऑफ कार सर्व्हिस फक्त यश टायर मध्येच. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव विश्वसनीय कार सर्व्हिस म्हणजे आपल्या हक्काचे यश टायर. एकदा या आणि खात्री करून जा, आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे यश टायर्स. यश टायर्स शॉप नंबर 123 समनानी सेंच्युरियम, नियर करी लिम्स हॉटेल अपोजिट पासपोर्ट ऑफिस, शिकरेवाडी नाशिक, नाशिक रोड 422101, मोबाईल 9881507215, 9370606643, 9766635211. ब्रेक नंतर आपलं स्वागत. कोरोनाच्या भीतीमुळे आपल्या सख्या आई वडील भाऊ बहीण यांच्यावर अंत्यसंस्कार करता आलेले नाहीत, तर कोरोना झाला म्हणून शासकीय यंत्रणेला अंत्यसंस्कार करण्यासाठी सांगून अनेकांनी आपले हात वर केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. पण केवळ आपल्या आईची अंतिम इच्छा म्हणून तब्बल 2.5 महिने शासकीय यंत्रणेशी लढून पुन्हा आपल्या आईवर धार्मिक पद्धतीनं अंत्यसंस्कार करून आईची अंतिम इच्छा मनमाडच्या तरुणानं पूर्ण केली आहे. मनमाड येथील मंजुळा वसंत क्षीरसागर यांचा 22 सप्टेंबर 2020 रोजी मालेगाव इथे कोविड सेंटरमध्ये मृत्यू झाला. त्यावेळी क्षीरसागर यांचा कोरोनाचा अहवाल प्राप्त झालेला नव्हता, मात्र मालेगाव येथील तत्कालीन परिस्थिती पाहता त्यावेळी त्यांच्यावर कोरोना संशयित म्हणून तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी क्षीरसागर यांचा अहवाल निगेटिव्ह आला, मात्र तोपर्यंत शासकीय यंत्रणेनं अंत्यसंस्कार केले होते. पण आपल्या आईची अंतिम इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्यांचा मुलगा सुहास यानं मनमाड आणि मालेगाव येथील राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांशी संपर्क साधला आणि तब्बल 2.5 महिने लढा दिला. तुमच्या आईचा मृत्यू कधी झाला आणि तुम्ही इथे का आणलं? आईचा मृत्यू 22/9/2020 रोजी झाला आणि इकडं आणण्याचं कारण का माझ्या आईची अंतिम इच्छा होती का तिचा जो विधी आहे तो विधी मनमाड या ठिकाणी स्थानिक ठिकाणी मनमाड कब्रस्थानामध्येच व्हावा अशी तिची अंतिम इच्छा होती. आणि ह्या जगामध्ये आईची महती फार मोठी आहे आणि एक ते ध्येय ठेवलं मी की ह्या आईची अंतिम इच्छा ती आपण पूर्ण केली पाहिजे. ह्या आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचं जेव्हा ध्येय घेतलं मी तेव्हा फिरोजबाईसारखी मला सहकारी लावले, मालेगावमध्ये नसीमबाई, याकूबबाई, आपले आमदार साहेब आसिफ आमदार साहेब यांचं मोलाचं सहकार्य मला लाभलं आणि ह्या सहकार्यामुळं
मला ह्या कामामध्ये यश मिळालं। घटना होती आणि आज तुम्ही काय केलं? मागच्या 3 महिन्यापूर्वी जे कोरोना काळामध्ये पेशंट डेड झाले होते त्या पेशंटला आम्ही त्या काळामध्ये खूप मदत केली आणि आमच्या स्वतः हातावरून आणि आमच्या टीमने त्यांना कब्रस्तान म्हणा स्मशानभूमी म्हणा त्या ठिकाणी त्यांचे प्रेतचे अंतिम यात्रा घेऊन आम्ही गेलो। त्याच्यानंतर इथं जे ख्रिश्चन कब्रस्तानमध्ये मनमाळचे एक आजी होत्या त्या आजींची इच्छा होती की मला मनमाळ इथं मेल्यानंतर तिथं माझं विधी करण्यात यावी, परंतु त्यांना इथं कोरोनाच्या वेळेस अर्जंट इथं आणून आम्ही त्यांची डेड बॉडी हे केली होती आणि त्यांच्या मुलाने पूर्ण प्रोसिजर करून आज त्यांची बॉडी आम्ही बाहेर काढून त्यांच्या ताब्यात दिलेली आहे आणि मनमाड इथे पाठवण्यात आलेली आहे। काय नाव तुमचं? माझं नाव अब्रार शेख, सोशल वर्कर माले। आणि 2.5 महिन्यांच्या लढ्यानंतर शासकीय कार्यालय चर्च यांचे ना हरकत दाखले घेऊन शेवटी मंजुळा क्षीरसागर यांचा मृतदेह मालेगाव येथील ख्रिश्चन कब्रस्तान मधून काढून मनमाड इथे हलवण्यात आला। हा सगळा खटाटोप केवळ आपल्या आईची अंतिम इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सिंहासनातून। आजच्या या युगात अजूनही माणुसकी क्षुल्लक असल्याचा प्रत्यय या घटनेतून समोर आला। केवळ माणुसकी म्हणून अनेक मुस्लिम तरुणांनी तसंच शासकीय अधिकाऱ्यांनी मदत केली व कोरोनानं माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं दाखवून दिलं। जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड। शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे संमतीपत्र भरून दिल्यानंतर पिंपळनेरच्या अॅग्लो उर्दू हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आलाय। पहिल्याच दिवशी 37 विद्यार्थी शाळेत उपस्थित होते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 8 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा अखेर सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचं वातावरण दिसतंय। मुख्याध्यापक अयुब शेख यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली आहे। विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली, त्यानंतर त्यांचं तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासून त्याची नोंद करण्यात आली। आपल्या सोबत या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी शाळेत सुरू करण्यासंदर्भात काय नियोजन केलेलं आहे। सर, कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर संपूर्ण शाळा बंद होत्या, परंतु आपली शाळा सुरू झालेली आहे, काय सांगाल? या बाबतीत आम्ही पंचायत समिती जागरी यांच्याशी चर्चा केली, त्याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही शाळा व्यवस्थापन समितीची मीटिंग घ्या, पालकांचे संमतीपत्र घ्या आणि शाळा तुम्ही सुरू करू शकता। सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून मार्गदर्शक सूचना देऊन शारीरिक अंतर राखत निर्जंतुकीकरण केलेल्या वर्गात त्यांना बसवण्यात आलंय। यावेळी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन जास्त उपयुक्त असल्याचं सांगितलंय। विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत की बऱ्याच दिवसानंतर तुम्ही शाळेत आलेले आहे, काय फरक वाटतो आधीच्या तुलनेत? आणि आता आधीच्या तुलनेत आणि आजात आम्हाला लय फरक दिसलं, कारण आम्हाला जे सर ऑनलाईन शिकवायचे त्याच्यात जर सर क्लासमध्ये जे शिकवतात त्याच्यात लय फरक असतं। आम्हाला ऑनलाईन जितकं म्हणजे कळायचं तितकं। कोरोनाबद्दल काय वाटतं? कोरोनाची भीती आहे की नाही? कोरोनाची भीती लईच आहे, पण जे आमचं जे शिक्षण सुद्धा आहे त्याची पण लय भीती आहे आम्हाला, कारण ते आम्ही 9 महिन्यापासून घरात बसलो, ऑनलाईन जरी शिकले तरी आम्हाला थोडंफार हे झालं कोरोना। नक्कीच सर, ऑनलाईन शिक्षण आणि प्रत्यक्ष शिक्षण काही फरक वाटतो का? जागर जनस्थानसाठी विशाल बेनुस्कर, पिंपळनेर। धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहाडी पोलीस ठाण्याजवळ आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अन्वर नाला परिसरात निर्जन ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आलाय। या घटनेची माहिती मिळताच धुळे शहरात मात्र एकच खळबळ उडाली आहे। एका अज्ञात इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलिसांना आढळून आलाय। दगडानं ठेचून धारदार शस्त्राने इसमाचा खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जातोय। पोलीस अधिकारी, डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे।
शेकडो वर्षांची परंपरा असलेली ओझरची खंडेराव महाराज यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलाय. यात्रा कमिटी, महसूल आणि पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेल्या निर्देशानुसार राज्यातील इतर सर्वच यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चंपाषष्ठी निमित्त होणारी ओझर खंडेराव महाराज यात्रा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. यात्रेत गर्दीवर नियंत्रण ठेवताना अडचण येईल म्हणून 12 गाडे मिरवणूक करता येणार नाहीये, परंतु स्थानिक ठिकाणी 12 गाडे ठेवून मानकरी कुटुंबातील सदस्यांकडून पूजन करता येणार आहे. चंपाषष्ठी निमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांना येता येईल, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करून भाविकांनी दर्शन घ्यायचंय. चंपाषष्ठीच्या दिवशी 12 गाडे, मोंढा गाडा म्हणजे देवाचा गाडा, मिरवणूक तसंच कुठलाही सार्वजनिक उत्सव करता येणार नाही. भाविकांनी विनाकारण गर्दी केल्यास नियमांचं उल्लंघन होत असल्याचं आढळल्यास गुन्हे दाखल केले जातील याची नोंद नागरिक आणि भाविकांनी घेण्याचं आवाहन पोलीस उपाधीक्षक डॉ अर्जुन भोसलेंनी केलंय. खंडेराव महाराज यात्रा जे ओझर येथे भरते त्यानिमित्ताने मी उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक रांगणे अर्जुन भोसले सर्व नागरिकांना व भाविकांना आवाहन करतो की ह्यावेळची खंडेराव महाराज यात्रा ही रद्द करण्यात आलेली आहे. तसेच त्या दरम्यान जे इतर मिरवणूक कार्यक्रम जे सार्वजनिकरित्या साजरे केले जातात तेही रद्द करण्यात आलेले आहेत. फक्त जे नजीकचे भाविक आहेत त्यांनीच त्यांनाच फक्त देवदर्शनाची परवानगी आहे. इतर जे दूरवरचे भाविक असतील त्यांनी सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देवदर्शनासाठी इथे ओझर येथे खंडेराव महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येऊ नये. आपली जे काय श्रद्धा वगैरे आहे किंवा जी पूजा अर्चा आहे ते आपण घरीच करावी आणि सार्वजनिकरित्या येण्यास टाळावं. जे स्थानिक भाविक दर्शनासाठी येतील त्यांना आव्हान वजा सुचणार आहे की त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे शासनाचे नियम आहेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे आणि हात धुणे याचं पालन करून कमीत कमी वेळेत येऊन दर्शन घ्यावं. माझं वैयक्तिक आव्हान राहील की स्थानिक लोकांनी देखील गर्दी न करता घरीच दर्शन घेतले तर ते सर्वांसाठीच चांगले राहील म्हणून मी भाविकांनी शक्य असल्यास घरूनच दर्शन घ्यावं. मंदिरात येणाऱ्या भाविकांनी कुठलीही गर्दी करू नये. मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आपापल्या जबाबदारीवर येणं, फिजिकल डिस्टन्स, मास्क, हात धुणं आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. तसंच मंदिरात कुठल्याही प्रकारचे घट किंवा नैवेद्य ठेवू नये. नैवेद्य आणल्यास देवाजवळ दाखवून परत आपल्या घरी घेऊन जावे असं आवाहन यात्रा कमिटीकडून करण्यात आलंय. जागर जनस्थानसाठी निलेश सगर, कसबे सुकेणे. केंद्र सरकारनं पारित केलेले 3 शेतकरी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. दिल्लीत देशातला शेतकरी न भूतो न भविष्यती असं आंदोलन करतो. केंद्र सरकारनं कोरोनाच्या काळात शेतीसंबंधी 3 कायदे चर्चा न करता संसदेत संख्याबळाच्या आधारावर मंजूर करून घेतले. या नवीन विधेयकामुळे भारतीय शेतकरी नागवला जाणार असून तो देशोधडीला लागून जागतिकीकरण तसंच येणाऱ्या खाजगीकरणातून शेतकऱ्याचा शेतमाल कवडी मोलानं विकत घेण्याची मुभा आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचा राजमार्ग या नवीन विधेयकात असल्यामुळे दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही धरणे आंदोलन पक्षाच्या वतीनं करतोय असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे यांनी केलं. आज आम्ही नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी आणि विविध समविचारी संघटनांच्या वतीनं, या संघटनांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, अल्पसंख्याक विकास हक्क फाउंडेशन, त्याच पद्धतीने इतरही संघटनांच्या वतीनं आज आम्ही मोदी सरकारने जो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे 3 कायदे केलेले आहेत त्या कायद्याच्या विरोधामध्ये, म्हणजे ते कायदे रद्द झाले पाहिजेत या मागणीसाठी आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आज जनआंदोलन होत आहे पक्षाच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं. त्याचा एक भाग म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. आमचं असं म्हणणं आहे
या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये की जे काय कायदे केलेले आहेत त्या कायद्याला इथल्या भारतातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना दडपशाही पद्धतीने अत्यंत हुकूमशाही पद्धतीने या सरकारने केंद्रातल्या सरकारने हे दिल्लीत येण्यापासून रोखून धरलेलं आहे. गेल्या 18 दिवसापासून ते शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन थांबलेले आहेत परंतु ते सरकार जे काही प्रतिनिधी आहेत ते त्यांच्याशी बोलणी करत नाही. बोलणी फक्त नावाला करायची आणि या कायद्याच्या विरोधामध्ये जे काही जनआक्रोश वाढत चाललेला आहे शेतकऱ्यांचा त्याला दाबून टाकण्याचं क्रूर असं काम इथलं मोदी सरकार करतंय असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि म्हणून त्या कायद्याची हे तिन्ही कायदे रद्द केले पाहिजेत. शेतकऱ्यांना शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या सरकारकडे सुद्धा आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत. त्या मागण्यांमध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की जे महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या सर्व शेतकरी आंदोलन पाठिंबा दिला आहे म्हणजे महाराष्ट्रातलं आघाडी सरकारसुद्धा या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतं आहे एका बाजूला, परंतु महाराष्ट्रातील शेती विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो कायदा आहे तो अध्यादेश आहे तो माघार घेतला पाहिजे अशी आमची महाराष्ट्र सरकारकडे विनंती आहे. त्याच पद्धतीने शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मुख्यतः भारतीय रेल्वेचा वापर होतो. भारतीय रेल्वेचे खाजगीकरण करायचा केंद्र सरकारचा दावा आहे. खाजगीकरणामुळे शेतीमालाची वाहतूक प्रचंड खर्चिक होणार आहे म्हणून सर्वसाधारण वाढीव बोजा त्याच्याने होईल म्हणून रेल्वेच्या खाजगीकरणाला निर्णय केंद्र सरकारने अजिबात घेता कामा नये अशी आमची भूमिका आहे. जे दिल्लीत आंदोलन चाललेलं शेतकरी बांधवांचं त्याला भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाला मोदी सरकारचा खाजगीकरण विरोध करण्याची भूमिका आम्ही घेत आहोत. तसेच नंदुरबार जिल्ह्याचे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये अतिवृष्टीतले जी शेतकऱ्यांची जी काही नुकसान भरपाई आत्तापर्यंत मिळायला पाहिजे होती ती आत्ता दिली जात नाही. बरेचसे शेतकरी याच्यापासून वंचित आहेत. त्या 18 मार्च 2019 जो निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळामध्ये झालेला होता त्या कायद्यान्वये ज्या काही इनाम जमिनी असतात ज्या गरिबांच्या जमिनी असतात त्या जमिनींना 50% नजराणा भरून धनदांडगे जे पैसेवाले लोक आहेत त्यांनी खरेदीचा सपाटा लावला होता तो कायदा या सरकारने रद्द केला आहे. आत्ताच्या काल परवा त्यांनी एक अध्यादेश काढला. आमचं असं म्हणणं की या वर्षभराच्या काळामध्ये ज्या ज्या काही खरेद्या झालेल्या आहेत शेकडो एकर जमिनीच्या हजारो एकर जमिनीच्या त्याच्यामध्ये नंदुरबारचे काही धनदांडगे लोक आहेत त्यांनी अनेक जमिनी हडप केलेल्या आहेत मागासवर्गीय समाजाच्या नव्या शर्तीच्या त्याची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीचे मागण्या आम्ही घेतलेल्या आहेत. त्या आम्ही सरकारपर्यंत या निमित्ताने देणार आहोत. काही ज्या मागण्या आमच्या आहेत त्या केंद्रातला विषय असला तरीसुद्धा या कायद्याला आमचा विरोध आहे सर्व संघटनांचा. याच्या अगोदरही आम्ही 14 तारखेच्या बंदमध्ये सहभागी झालो होतो आणि त्या बंदच्या निमित्ताने साऱ्या संघटना एकत्र आल्या होत्या, परंतु आजही तो कायदा मागे घेतला गेलेला नाही. म्हणून ही लढाई जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत लढली जाणार. या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे वसू साळवे, आरपीआयचे नाना ठाकरे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते. सागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यामध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण इथे विविध मान्यवरांना इथे आमंत्रित करत असतो, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. मात्र आज आपण ज्या व्यक्तींना इथे आमंत्रित केलं आहे त्यांचं मुळात कामच कायदा सुव्यवस्था राखणं आहे, कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणं आहे. आपल्याला कळालं असेल नेमकं मी कुठल्या खात्याबद्दल बोलतोय. मी बोलतोय पोलीस खात्याबद्दल. नक्कीच मित्रांनो, पोलीस खात्यामध्ये कार्यरत असलेले आणि नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी विराजमान असलेले सचिन पाटील, पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना आज आपण जागर जनस्थान जागर कट्ट्यामध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर्वप्रथम सचिन पाटील सर, जागर कट्ट्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार सर. सचिन पाटील सर, आपण आज कायदा सुव्यवस्थेचं रक्षण या खात्यामध्ये काम करत आहात, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करत आहात, मात्र तरी आज आपण हा पदभार स्वीकारलेला आहे, मात्र तरीही सुरुवातीपासून म्हणजे बालपणापासून जर आपण विचार केला तर नेमका आपला हा प्रवास कुठल्या पद्धतीने घडला आहे, नेमका काय अशी प्रेरणा होती की आपल्याला ह्या खात्यामध्ये येऊन काम करावं असं वाटलं? आता माझं बालपण हे आपल्या सर्वांसारखं खोडकरपणे गेलेलं आहे.
लहानपणी कोणी विचारायचं की बाबा मोठा होऊन काय होणार आहेस, तर डॉक्टर, इंजिनियर, वकील हे ठरलेली उत्तर असेल. कालांतराने मग कॉमर्स घेतलं होतं आणि सी ए झालो. सीएची प्रॅक्टिस मी करत होतो पुण्यामध्ये. पण सीएची प्रॅक्टिस करताना जाणवत होतं की आपण जे काम करतो आहे त्याच्यामुळे आपण एक 15-20 लोकांच्या आयुष्यातच थोडाफार बदल करू शकतो आहे. मनात एक विचार आला की ज्यावेळेला वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये जायचो की ज्या टेबलाच्या पलीकडे जी व्यक्ती बसलेली आहे सरकारी अधिकारी, ती तिकडे कशी गेली असेल. मग स्पर्धा परीक्षांच्या बाबत थोडी माहिती घेतली. आता त्यावेळेला वाटत होती की बाबा आपण बसलेल्या खुर्ची आणि टेबला मागच्या बसलेल्या व्यक्तीच्या खुर्चीमधलं अंतर तर काही जास्त लांब नाही आहे. पण स्पर्धा परीक्षांची तयारी करताना जाणवलं की अंतर जरी जास्त लांब नसेल तरी प्रवास तो लांबचा असणार आहे. अगदी बरोबर. आता स्पर्धा परीक्षा द्यायच्या म्हटलं तर त्यांची तयारी करणं आलं. त्यात कुठले कुठले विषय असतील, कशाप्रकारे तयारी करायची, कुठे तयारी करायची आणि परीक्षा ज्या आहेत त्या कुठल्या विषयांमध्ये द्यायचा हा एक मोठा प्रश्न मनामध्ये होता आणि डोळ्यासमोर होता. मग 2-3 मित्र आम्ही जे होतो तर आम्ही मग एक ग्रुप तयार करून ठरवलं की बाबा स्पर्धा परीक्षांमध्ये संपूर्णपणे जोखून द्यायचं आहे. त्याच्यासाठी मग विषय जे आहेत ते आम्ही निवडले शांतपणे विचार करून आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो होतो. स्पर्धा परीक्षांमध्ये एक थोडं गोष्ट पहिली जी आपल्याला जाणवते ती म्हणजे स्पर्धा परीक्षा आपल्याला आयुष्यातलं एक मोठं कटू सत्य शिकवते. ती म्हणजे आपल्या आयुष्यात ज्या वेळेला पहिल्यांदा आपल्याला फेलियर किंवा कुठल्याही गोष्टीत आपण कमी पडत असू तर मग त्यावेळेचा जो अनुभव आहे तो तिथे म्हणजे नेमकं अपयशाला आपण कसं सामोरे गेलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने घेतलं पाहिजे ही फार मोठी शिकवण आपल्याला जात नाही मिळत. बरोबर. का शालेय जीवनात म्हणा किंवा कॉलेजमध्ये आपण अपयशाला कधी तोंड दिलेलं नसतं पुष्कळदा. स्पर्धा परीक्षेमध्ये पुष्कळदा असं होतं की पहिल्या अटेम्प्टमध्ये होईलच असं सांगता येत नसतं. मग त्यावेळेला जे अपयश येतं ते खरं आयुष्यात पुष्कळ काही गोष्टी शिकून जातं. म्हणजे त्यावेळेला आपल्याला खरं समजतं की बाबा आपल्याबरोबरची लोकं कोण आहेत आणि एक सामाजिक जबाबदारी पण त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर जाणवते. कारण का तुम्ही कुठेही गेला मी आपल्या सामाजिक घरगुती कार्यक्रमात किंवा काय तर त्यावेळेला तिथले लोकं विचारतात अरे सध्या काय करतोयस. हा एक मोठा प्रश्न असतो आणि अभ्यास करतोय हे उत्तर कदाचित त्यांना तेवढं रुचत नसेल. म्हणजे अभ्यास तर सगळेच करत असतं, मात्र आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही सध्या काय करता, अभ्यास करतो अरे पण त्याचं नेमकं फलित काय ह्याचं आपण त्यांना विश्लेषण कधीच देऊ शकत नसतो. अगदी बरोबर आहे. कारण का बाकीचे जे आपले कॉलेजमध्ये असतानाचे कोर्सेस असतील किंवा काय असतील तर त्याला एक कालावधी ठरलेला असतो आणि त्या कालावधी नंतर तुम्हाला ती पर्टिक्युलर डिग्री मिळत असते किंवा ते डिप्लोमा मिळत असतो. स्पर्धा परीक्षेमध्ये तसं नसतं आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये किती कालावधी लागेल हे कोणी सांगू शकत नाही. पण त्यावेळेला फक्त एक नियम मनात ठेवला होता की आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत आणि ते आपण घेत राहायचं आहे जोपर्यंत आपल्याला आपलं फलित मिळत नाही आहे. अशा वेळेला पालकांचं आपल्या पाठीमागे एक खंबीरपणे उभं राहणंही महत्त्वाचं राहतं. त्या मनाने मग मी नशीबवान होतो की माझे पालक खंबीरपणे अपयश जरी आलं तरी माझ्या पाठीमागे खंबीर उभे होते. आणि जे मी म्हणत होतो की आयुष्य हे अपयश जे आहे पुष्कळ स्पर्धा परीक्षेतलं हे पुष्कळ काय शिकवतं ते त्यातूनच शिकवतं की आपले खरी लोक आपल्याबरोबर जे आपला अपयशात आपल्याबरोबर राहू शकतात ते निश्चितपणे जीवनात आपल्या प्रत्येक क्षणात आपल्याबरोबर आपण ठेवू शकतो. असं करत अपयशांचा सामना करत एक एक पायरी चढत आपण कष्ट घेऊन UPSC मी पास झालो. आणि UPSC केडर सिस्टीम असते. म्हणजे UPSC तुम्हाला ऑल इंडिया सर्व्हिसेस मिळाल्या तर मग तुम्ही कुठल्या राज्यात जाल हे एक रोस्टर सिस्टीमप्रमाणे ठरतं. नशिबाने परत मी महाराष्ट्रात आलो होतो. हा असा जीवनाचा प्रवास होता. पुष्कळ काही शिकून जाणारा होता. आणि एक जुनी जी कविता असते की आयुष्य म्हणजे कटू गोड अनुभवांचा एक सांग हे शिदोरी असते. ती शिदोरी घेत घेत आपण इथे आलो. सचिन सर, एक प्रश्न मला कुतूहलाने विचारावासा वाटतो.
की पोलीस खात्यात काम करत असताना आपला तसा संबंध हा गुन्हेगारांशी येतो, त्याच्याशी निगडीत अनेक मुद्द्यांशी येतो, कायद्याशी येत असतो, वकिलांशी येत असतो, ह्या माध्यमातून येत असतो. मात्र तरीही आपण एक पदभार स्वीकारल्यानंतर आय जी दिघावकरांच्या बरोबरीने शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. एक पोलीस अधिकारी शेतकऱ्यांचा विचार करतो, नेमकं यामागची भावना काय होती, काय नेमका विचार होता, कारण असं नाही बघायला मिळत. जनरली आपला जो काही संबंध असतो तो गुन्ह्यांशी असतो किंवा इतर गोष्टींमध्ये आपण फार त्याच्यामध्ये बिझी असतात. मात्र शेतकऱ्यांसाठी एका पोलीस अधिकाऱ्यांनी काहीतरी करावं, आय जी दिघावकरांच्या बरोबरीने आपण जे काही त्यांच्यासाठी केलं नेमकं काय विचार होता त्यामागे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचा पोलीस अधीक्षक हा पदभार स्वीकारल्यानंतर आपले नाशिक परिक्षेत्राचे जे आय जी आहेत दिघावकर साहेब यांच्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांच्या विषयावर काम करायला सुरुवात केलेली आहे. आता माझा वडिलोपार्जित शेती ही आमची घरची शेती होती, त्याच्यामध्ये एक किस्सा असा होता की 11वीनंतर मी शिक्षण सोडलं होतं आणि गावी जाऊन शेती करत होतो. बरं, त्यावेळेला द्राक्षाची बाग होती, म्हटलं बाकी काही नाही तर आपण द्राक्षाची बाग तरी चालवू शकतो, ती सांभाळूया. वर्ष एक 5-6 महिने सगळे द्राक्षाची प्रक्रिया जी आहे, छाटणी, घडलिंग, डिपिंग सगळं झालं आणि ऐन वेळेला ज्यावेळेला फळं आली त्यावेळेला गारांचा पाऊस पडला आणि त्यावर्षी बागेचं मोठं नुकसान झालं. त्यावेळेला जाणवलं की शेती ही पुष्कळ अशा गोष्टीवर अवलंबून आहे, त्याच्यात काही निसर्गाच्या गोष्टी निसर्गावर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत, त्याचबरोबर काही जसे मार्केटिंग वगैरे आहे की मार्केटिंग आपण योग्य तऱ्हेने करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर शेतीतला माल जो असतो तो नासवंत असल्यामुळे त्याचा दर जो आहे तो मार्केटच्या कंडिशनवर अवलंबून राहतो आणि तो दिवसागणिक उतरत असतो. हो यस, कधी चढतो कधी उतरतो आणि नाशवंत असल्यामुळे आपण तो जास्त काळ टिकूनही ठेवू शकत नाही. अशा वेळेला मार्केटिंग किती महत्त्वाचं आहे शेतीमध्ये हे त्यावेळेला थोडं जाणवायला लागलं होतं. मग कालांतराने थोडं ते त्यावर्षीचं पीक गेल्यानंतर विचार केला की नाही बाबा थोडं शिक्षणावरच परत भर देऊया. अशा त्यावेळेला मग मला ते शेती सोडून परत मी पुण्याला आलो होतो. त्यामुळे शेतीतल्या अडचणी, शेतकऱ्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या लहानपणापासून जवळून पाहिल्या होत्या, त्यामुळे हेही जाणवत होतं की बाबा शेतकऱ्याच्या हातात पैसा टिकणं गरजेचं आहे, कारण का त्याच्या हातात पैसा टिकला तर भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती चांगल्या प्रकारे आपण चालवू शकतो. कारण का आज नाही म्हटलं तरी आपलं 50% ते 60% लोकं जे आहेत ते अजून शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहेत. थोडं मग इथे आल्यानंतर आपण हे पाहिलं की शेतकऱ्यांचे फसवणुकीचं प्रमाण तो मोठ्या प्रमाणावर होत होतं. आता इथे आपण पाहिलं तर फळबागा किंवा द्राक्ष उत्पादक किंवा कांदा उत्पादक, डाळिंब उत्पादक, ज्यावेळी शेतकरी हा माल तयार झाल्यानंतर विकण्याच्या स्टेजला यायचे त्यावेळी मग काही काही व्यापारी जे आहेत ते त्यांना अप्रोच व्हायचे, त्यांचा माल घ्यायचे आणि पहिल्या वर्षी त्यांना ठीकठाक दर देतील, दुसऱ्या वर्षी ठीकठाक दर देतील, एकदा त्यांचा विश्वास संपादित केला तर मग पुष्कळदा हे माल घेऊन जायचे आणि पेमेंट द्यायचे नाहीत. मग काही काही ठिकाणी असं झालं होतं की त्या व्यापाऱ्याच्या खात्यात पैसे नसताना त्याला माहीत होतं की बाबा त्यांनी दिलेला शेतकऱ्याला चेक जो आहे तो कधी वटणार नाही, अशा परिस्थितीत पण शेतकऱ्याची फसवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांना चेक दिलेले होते. याच्यातून स्पष्ट दिसत होतं की त्याचा मानसिकता शेतकऱ्याला फसवण्याची होती आणि एकदा हे फसवणूक केली की मग तो व्यापारी परत त्या गावात त्या तालुक्यात फिरकत नव्हता. आता शेतकरी शेताची कामं करणार का त्या व्यापाऱ्याला हुडकायला पर जिल्ह्यात किंवा परराज्यात जाणार हा एक मोठा त्यांच्यासमोरचा प्रश्न असायचा. मग आईजी साहेबांच्या संकल्पनेतून आपण हे जेवढे शेतकरी होते त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्यावर विचार मंथन करून हे जाणवलं की आता लॉकडाऊनच्या काळानंतर शेतकऱ्यांच्या हातात पैसेही कमी आले होते, त्यामुळे त्यांचा हा जो प्रश्न होता की शेतीचा त्यांचा माल व्यापारी घेऊन गेले होते आणि पुष्कळ कालावधी मी काही काही ठिकाणी तर गेले 5 ते 6 वर्ष त्या शेतकऱ्यांचे त्या व्यापाऱ्यांनी पैसे दिले नव्हते. अशा वेळेला आपण मग त्यांचे जे शेतकरी होते ज्यांची अशी फसवणूक करण्यात आली होती त्यांच्याकडून अर्ज आपल्याला प्राप्त झाल्यानंतर त्या अर्जांवर आपण कारवाई चालू केली होती. सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट जे आहे ललिता कुमारी
च्या वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या त्याच्यात दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे सदर अर्ज आपण चौकशी केली, जिथे जाणवत होतं की बाबा त्या व्यापाराने शेतकऱ्याला फसवण्याच्या दृष्टिकोनातूनच पहिल्या तारखेपासूनच तसे व्यवहार केले होते, त्या ठिकाणी आपण त्यांना बोलून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. साधारण आज मितीस आपल्याकडे 1118 आसपास अर्ज आलेले आहेत शेतकरी फसवणुकीच्या संदर्भाने. त्यामध्ये आपण शेतकऱ्यांचे 1.5 कोटीच्या आसपास रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना परत मिळवून देऊ शकलो आणि 6.5 कोटीच्या आसपासची रक्कम जी आहे ती व्यापाऱ्यांनी सध्या बंधपत्र लिहून दिलेलं आहे की ते पुढच्या काही कालावधीमध्ये त्यांना देतील शेतकऱ्यांना. आणि व्यापाऱ्यांमध्ये हा क्लिअर कट मेसेज गेलेला आहे की शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. पण आधी शेतकऱ्यांनी ज्यावेळेस व्यापाऱ्यांची अशी फसवणूक त्यांना त्या गोष्टीला सामोरं जावं लागत होतं त्यावेळेला नेमकं त्यांना असं वाटलं नाही की आपण यांच्यावर कारवाई करावी किंवा तुमच्या भेटीनंतर त्यांनी एक पाऊल पुढे घेतलं, मात्र याआधी त्यांनी कुठलीच कारवाई केली नव्हती का? याआधी शेतकरी पुष्कळदा त्याच्या मनात चलबिचल चालू असते की त्याला असं जाणवतं की बाबा व्यापाऱ्याने त्याचा विश्वासघात केलेला आहे, आता त्यामुळे आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकू का नाही हे त्याच्या मनात चलबिचल चालू असते. पण कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर त्या व्यापाराची मानसिकता आधीपासूनच, म्हणजे ज्या अर्थी खात्यावर पैसे नसताना तो शेतकऱ्याला चेक देत आहे, जो व्यापाराला माहिती की तो चेक कधी वाटणार नाही, या अर्थी आपण कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहतो की त्याची मानसिकताच होती त्या शेतकऱ्याला फसवण्याची. अगदी बरोबर. त्यामुळे त्या आधारांवर जिथे आपल्याला ती परिस्थिती दिसल्या तिथे आपण ते गुन्हे दाखल करून केलेले आहेत. आणि नंतर नंतर तर असं झालेलं आहे की गुन्हा दाखल होणार या भीतीने व्यापाऱ्यांनी स्वतः पुढे येऊन शेतकऱ्यांचे पैसे परत द्यायला चालू केले होते. म्हणजे खूप मोठा बदल आपण शेतकऱ्यांसाठी घडवून आणत आहात. कायदा सुव्यवस्थेच्या त्या पूर्ण काय म्हणता येईल त्या चौकटीत राहून आपण खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहात. सचिन सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की मालेगावमध्ये बनावट दारूच्या संदर्भात आपण एक मोठी धडक कारवाई केली होती ज्यामध्ये अतुल मदन हे नाव समोर आलं होतं, मात्र राज्य उत्पादन शुल्काकडून त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई अजूनही होताना दिसत नाही. नेमकं हे प्रकरण काय वळण घेतं आहे, नेमकं काय आत्ता त्याचं स्टेटस आहे? जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर आम्ही सर्व अधिकाऱ्यांना देखील सांगितलं होतं की बाबा आपल्या जिल्ह्यामध्ये अवैध धंदे होऊ देऊ नका, कारण की काही काही अवैध धंद्यांमुळे आपली तरुण पिढी जी आहे ती भरभटली जाते. त्यामुळे एकदा आपली तरुण पिढी सुद्धा जर भरभटली गेली तर आपलं भविष्य जे आहे ते कुठेतरी प्रश्नचिन्हांकित होऊन जाईल. त्या दृष्टिकोनातून आपण वेगवेगळे अवैध धंदे जे आहेत त्याच्यावर कारवाई केलेल्या आहेत. मालेगावमध्ये आपण अवैध दारू जो त्याचं ट्रान्सपोर्टेशन चाललं होतं त्याच्यामध्ये आपण एका ट्रकमध्ये खाली दारू ठेवून वरती जे आपला भुसा असतो भुसांच्या म्हणजे चाऱ्याचा गोण्या वगैरे ठेवल्या गेल्या होत्या असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता की बाबा हे चाऱ्याचा ट्रक आहे कुठेतरी चाललेला आहे. तिथे आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण ती कारवाई केली आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला दारूचा साठा जप्त केला होता त्या कारवाईमध्ये. आपण त्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत 35 लाखाच्या आसपासची होती. त्या गुन्ह्यामध्ये आपण मुख्य 3 आरोपी केले होते, त्याच्यातला तो ड्रायव्हर जो वाहन घेऊन चालला होता, तो मॅनेजर ज्यांनी तो माल भरला होता, त्याचबरोबर ज्या व्यक्ती जे आम्हाला ड्रायव्हरांनी यांच्याकडून जी माहिती मिळाली होती त्या आधारावर अतुल मदन या व्यक्तीला आपण त्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं होतं. आता आमच्यासाठी महत्त्वाचं ही गोष्ट होती की बाबा ही दारू जी होती ही चालली कुठे होती पुढे, बरोबर, कारण की जिल्ह्यातल्या जिल्ह्यात ट्रान्सपोर्ट करण्यात काय उद्देश असू शकेल. इन्व्हेस्टिगेशनमध्ये थोडं आम्ही ज्या टीम्स फॉर्म केल्या त्याच्यात असं थोडी जाणवते की बाबा ही ज्या जिल्ह्यामध्ये दारूवर प्रतिबंध आहे त्या ठिकाणी हे जाण्याची शक्यता थोडी जास्त वाटते या केसमध्ये. त्यामुळे त्या संदर्भाने पण आपण तपास करत आहोत की याच्यापूर्वी देखील ही अशी वाहतूक निश्चितपणे झालेली असणार. मग सध्या आता पोलीस त्यामध्ये पूर्ण तपास करत आहे, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या 2 टीम्स तयार केलेल्या आहेत, त्यामध्ये जे आता फरार आरोपी आहेत त्यांच्या शोधात एक टीम आहे, त्याचबरोबर
हे पुढे ज्या जिल्ह्यामध्ये दारू विक्रीवर प्रतिबंध आहे तिथे हे कोणकोण लोक असं होते जे या दारू विक्रीचं काम अवैधरित्या करायचे याची देखील आपण माहिती घेत आहोत सद्यस्थितीत. सचिन सर, मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की आपण आता कायद्याच्या अनुषंगाने काम करत आहात, कायदा सुव्यवस्था राखण्याचं आपण काम करत आहात. आता पोलीस खातं म्हटलं की त्यांचं घड्याळ आणि त्याच्यातले तास, त्याच्यातली मिनटं याचा कुठलाच हिशोब लागत नसतो. मात्र तरीही आपण काम करत असताना आपण आपल्या खात्याला किती वेळ देता आणि नेमकं घरात आपण किती वेळ असता आणि घरातला परिवाराबरोबर आपण कुठला वेळ आपल्याला कुठल्या पद्धतीने घालवायला आवडतो याबद्दल काय सांगाल? एक गोष्ट मला नेहमी आठवते की एके ठिकाणी एक वाक्य लिहिलं होतं, अ पोलीसमॅन इज अ कॉमन मॅन इन युनिफॉर्म. त्याचबरोबर त्याच्याखाली अजून एक लिहिलं होतं, एव्हरी कॉमन मॅन इज अ पोलीसमॅन विदाउट अ युनिफॉर्म. वा. आता एक पोलीस अधिकारी किंवा पोलीस अंमलदार हे कुठून बाहेरून येत नसतात. बरोबर. आम्ही या समाजाचाच हिस्सा आहोत, या समाजातूनच आम्ही पुढे येतो आणि सामाजिक बांधिलकी असल्यामुळे आम्ही जे पोलीस कर्तव्य आहेत ते तर आम्हाला पार पाडावीच लागतात. पुष्कळदा आमचं अशा वेळेला गृहमंत्री म्हणजे कोण तर घरची आमची बायको, मिनिस्टर, ती पुष्कळदा आमच्याबरोबर आमच्या खांदाला खांदा लावून खंबीरपणे उभे असते. हे एक आमच्यासाठी आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट राहते. खूप मोठा सपोर्ट असतो. खूप मोठा सपोर्ट राहतो. कारण का आमचे कामाचे तास जे असतात त्याला काही डिफाईन नसतं, त्याला सुमार असतो. आणि पुरा मे कायद्याप्रमाणे पोलीसवाला हा 24 तास ड्युटीवर असतो. त्यामुळे सकाळी लवकर घरातून बाहेर पडावं लागतं, पुष्कळदा संध्याकाळी उशिरा यावं लागतं. त्यामुळे आम्ही हे प्रयत्न करतो की जो सुट्टीचा दिवस असेल तो थोडा परिवाराबरोबर घालवायला लागतो. एक किस्सा असायचा की काही काही लोक म्हणायचे की पोलीसवाले हे आपल्या मुलांना आडवं वाढताना बघतात. म्हणजे काय, सकाळी जाताना तो झोपलेला असतो आणि संध्याकाळी आल्यानंतर तो झोपलेला असतो. त्यामुळे उभा वाढण्याचा जो अनुभव आहे तो आम्हाला सहसा सुट्टीच्या दिवशी हे करतो. पण एक आता कुठलीही नोकरी म्हटली किंवा कुठलीही व्यवसाय किंवा काम म्हटलं तर काम आणि कुटुंब याच्यामध्ये कुठेतरी बॅलेन्सिंग करणं गरजेचं राहतं. तीच गरज आमच्या पोलिसीमध्ये पण राहते. कारण का कामाचा ताण पुष्कळ असतो. कामाच्या ताणात संध्याकाळी आल्यानंतर बायकोवर थोड्या गप्पा मारल्या, मुलांशी थोड्या गप्पा मारल्या की निश्चितपणे त्या कामाच्या ताणाला थोडं कुठेतरी कमी करायचं मलम नक्कीच मिळतो. तर मित्रांनो, पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याशी आपण विविध मुद्द्यांवर चर्चा करतोय, त्यांच्या परिवाराबद्दल जाणून घेतोय, त्यांची नेमकी कार्यपद्धती काय त्याबद्दल जाणून घेतोय. मात्र आपण एका ब्रेकसाठी थांबूया, आपण भेटतोय ब्रेक नंतर. आपण पाहत राहा जागर जनस्थान. जागर जनस्थान या वाहिनीच्या सगळ्या टीमचं मनापासून आभार आणि अभिनंदन. कारण या उत्तर महाराष्ट्रातील लोकांचं एक हक्काचं व्यासपीठ म्हणून आपण काम करत आहात. मीडिया लोकशाहीचा हा चौथा खांब आहे असं आम्ही नेहमीच ऐकत आलेलो आहे. परंतु मीडियामध्ये काही एलिमेंट्स असे घुसलेले आहेत तर या बिलीपला एक मोठा धक्का पोचवायचं काम करतात. पण मला आनंद आहे, जागर जनस्थान जनतेचं व्यासपीठ, लोकांचे प्रश्न मांडणे, ते सोडवण्यासाठी एक चांगली भूमिका करणे असं महत्त्वाचं काममध्ये आपण निश्चितच यशस्वी झालं आहात असं लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटतं. आणि आपल्याला शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातनं संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे देशाचं एक मोठं व्यासपीठ व्हावं अशा हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार. नमस्कार, मी पौर्णिमा सौगुले श्रींगी, पोलीस उपायुक्त, नाशिक पोलीस आयुक्तालय. जागर जनस्थानच्या सर्व प्रेक्षकांना माझ्या व माझ्या कुटुंबियाकडून नवरात्र व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये
प्रक्षेपित होणाऱ्या आणि लोकांचे जीवाभावाचे प्रश्न अत्यंत संवेदनक्षमपणे मांडणाऱ्या जागर जनस्थान या वृत्तवाहिनीला मी संजय यादव जिल्हाधिकारी धुळे अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी हे जे अत्यंत चांगलं काम चालू केलेलं आहे ते असंच सुरू ठेवावं अशी या निमित्ताने त्यांना विनंती करतो. जागर जनस्थानच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा. वाचकांच्या आणि जनतेचा आवाज बुलंद करणारा हे जनस्थान, त्याच्या माध्यमातून लोकशाहीला वाचा फोडण्याचं काम केले जाते. मी मनापासून जागर जनस्थानच्या पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यामध्ये मी सुनील शिंदे ब्रेक नंतर आपलं स्वागत करतो. आपण चर्चा करू ते पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार सचिन सर. आता ब्रेकपूर्वी आपण आपल्या परिवाराबद्दल आणि त्या पद्धतीने काही गोष्टी मला सांगत होतात. मला आता हे जाणून घ्यायचं आहे की मुळात पोलीस आज ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे किंबहुना भारतामध्ये काम करतो आहे, मात्र अनेक स्ट्रेसला त्याला सामोरं जावं लागतं, तणावाखाली त्यांना काम करायचं असतं, मात्र त्यांची फिटनेस लेवल जी असते ती खूप खालावलेली असते. अनेकांना विविध प्रकारचे आजार असतात, जागरणं असतात, तर फिटनेसला घेऊन नेमका आपण कुठल्या पद्धतीने उपाययोजना करतात किंवा स्वतःसाठी सुद्धा फिटनेससाठी आपण काय करत असतात? जसं मी सांगितलं की पोलिसिंग ही 24 तास कामाचं स्वरूप असल्यामुळे पुष्कळदा आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना अंमलदारांना त्यांच्या स्वतःच्या फिटनेसकडे आणि कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आहे. ड्युटीचे आवर्स सकाळी पुष्कळदा काही बंदोबस्त असेल तर लवकर जावं लागतं, संध्याकाळी उशिराने यावं लागतं. त्याचबरोबर आता ऑफिसमध्ये कोणी असेल कामाला तर त्याचे जेवणाची वेळ किंवा हे ते थोडं पाळू शकतो, पण पोलिसिंगमध्ये काही बंदोबस्त असेल, काही कुठे बाकीची कामं असतील, काही लॉ अँड ऑर्डरचा इश्यू असेल, तर अशा वेळेला जेवणाचे इश्यूज होतात, वेळी अवेळी जेवण होतं, त्यामुळे ह्याचा परिणाम जो आहे तो स्वास्थ्यावर पडतो. त्याचबरोबर जे एक मेंटल टेन्शन पुष्कळ कामाचं असतं की बाबा कुठे गुन्हा घडला तर ते डिटेक्शन करणं, किंवा आता आपण पाहत आहोत की मागच्या 5-6 महिन्यामध्ये आता जसं आपल्या समाजासमोर कोरोनाचं मोठं संकट आलेलं आहे, अशा पुष्कळशा आपल्या न पाहिलेल्या गोष्टी पोलिसांना दररोज सामोरे जावं लागतं. सर्वप्रथम पोलिसांनाच सामोरं जावं लागतं असं कदाचित कधी कधी पुष्कळदा होऊन जातं, पुष्कळदा होऊन जातं. त्यामुळे मग अशा परिस्थितीमध्ये त्या समस्येशी लढणं, त्याच्यावर मात करणं आणि सर्वसामान्य लोकांना व समाजाचा त्याच्यातून हित साधणं हे महत्त्वाचं राहतं. आता आपण करोनाचाच प्रश्न पाहिला तर अशी परिस्थिती आपण पूर्वी कधी पाहिली नव्हती. अशा परिस्थितीशी कसं लढायचं, कशा प्रकारे समाजाला ह्या संकटापासून वाचवायचं हे पूर्वीची परिस्थिती कधी न पाहिल्यामुळे हे सगळं आपल्यासाठी नवीनच होतं. ते मुळात ते शिकण्याचा मुद्दा होता, चाचपडणं होतं ते, की ट्रायल अँड एरर बेस होती, की हे करून बघितलं तर काय होईल, ते करून बघितलं तर काय होईल. अशा वेळी समाजातलं कुणी त्या व्हायरसला बरी पडू नये हे पाहत असताना जे लोक आमचे कर्मचारी अधिकारी जे फील्डवरती आहेत, जे त्या दृष्टिकोनातून काम करत आहेत, त्यांना देखील या रोगापासून वाचवणं ही आमची एक महत्त्वाची जबाबदारी होती. कारण का पुष्कळदा असं होतं की बाबा कामाच्या ताणतणावामुळे पोलिसांना शुगर, हाय बी पी, हायपरटेन्शन याची प्रॉब्लेम्स असतात. असे जे लोक आहेत त्यांना या व्हायरसपासून जिथे कोमॉर्बिडिटी ऑलरेडी आहे त्यांना वाचवणं हे गरजेचं होतं. आता त्या दृष्टिकोनातून जिथं हे आपले इश्यूज आहेत, हेल्थ इश्यूज आहेत, ते लोक आपण आयडेंटिफाय करून त्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी वेगवेगळे आपण उपक्रम घेत आहोत. मग त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये आपण त्यांच्या आहाराचं बद्दल त्यांना मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर त्यांच्या टेस्ट करून कोणाला हे वार्षिक त्यांचं टेस्टिंग किंवा 6 महिन्यातून करून कोणाला काही आजार पण कुठल्या स्टेजमध्ये चालू होण्याची शक्यता आहे का याच्याबाबत पण आपण
प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेत आहोत. बरोबर. सचिन पाटील सर, मला आता एका वेगळ्या मुद्द्यात हात टाकायचा आहे. तो मुद्दा असा आहे की काही वर्षांपूर्वी जर कोणाला विचारलं की बाबा रे तुला काय व्हायचं आहे, तर मुळात कसं असतं सिनेमामध्ये पोलिसाचं जे इम्प्रेशन असतं ते बघून अनेक लोकांना वाटायचं की अरे नाही आपण ह्या खात्यामध्ये गेलं पाहिजे, आपण ह्या पद्धतीने रुबाबदारीने आपण आपण ह्या खात्याकडे बघितलं पाहिजे आणि इथे काम केलं पाहिजे. मात्र आज कुठेतरी पोलिसी खातं आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार, म्हणजे मग ते ट्रॅफिक हवालदार असो किंवा पोलिसांवर होणारा अत्याचार, आणि तेही आप समाजाकडून, म्हणजे आपण मुळात समाजाच्या रक्षणासाठी आहात, मात्र तरीही समाजाकडून ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीची वागणूक मिळते त्यावेळेला नेमकं पोलीस खात्याच्या त्यांच्या मानसिकतेत काय होत असतं, नेमका काय बदल करावा असं तुम्हाला वाटतं? जसं मी सांगितलं की पोलीस हा कुठून बाहेरून आलेला नसतो. पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार हे या समाजाचाच एक अविभाज्य भाग असतात, एक हिस्सा असतात. आम्ही या समाजातूनच आलो आहोत पुढे. आता आमचं मुख्य काम काय आहे, तर समाजाने समाज योग्य तऱ्हेने चालावा यासाठी जे घालून दिलेले नियम आहेत त्या नियमांची अंमलबजावणी करणं. बरोबर. आता तसं आपण पाहिलं तर आपण समाज म्हणून आपल्यावर जे निर्बंध घालून दिलेले आहेत त्याची आपण अंमलबजावणी केली नाही तर समाज कुठे जाईल हे काही कुणी सांगू शकणार नाही. मी विचार करा की एक दिवस कुठेही पोलीसवाला नाही आहे, हा एक फक्त एक पाच सेकंदासाठी आपण विचार केला तरी मनात धास्ती भरते, अनेक म्हणजे विचारच करू शकत नाही आपण. त्यामुळे समाजाला एक मी आवाहन करेन की जो रस्त्यावर उभा असलेला पोलीस अंमलदार आहे, पोलीस अधिकारी आहे, हा तुमच्यातलाच एक व्यक्ती आहे आणि तो तुमच्यासाठी तिथे उभा आहे. मधल्या काळात आपण काही पोलिसांवर हल्ले झालेले पाहिले, अशा वेळेला नंतर समाजाने पण पुढे येऊन त्या हल्ल्यांचा निषेध केला, तो निषेध नोंदवले व जे त्यातले अपराधी होते कायद्याने ठरवून दिलेल्या ज्या कारवाया होत्या त्या त्यांच्यावर करण्यात आलेल्या आहेत. आता समाजाचं पाहिलं तर मग पुष्कळदा कसं होतं की पिक्चरमध्ये काही काही ठिकाणी काही पात्रांना निगेटिव्ह रोल्समध्ये दाखवलं जातं, पण आपण पाहिलं तर आज पोलीस दलामध्ये पुष्कळशी अशी उदाहरणं आहेत की जिथे आमच्या पोलीस अंमलदारांनी कर्तव्याच्या पुढे जाऊन समाजासाठी व सर्वसामान्य जनतेसाठी पुष्कळ काही केलेलं आहे. ती उदाहरणंही आपल्या माध्यमातून आणि समाजाच्या विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर येऊन लोकांना त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. आता स्वातंत्र्यपूर्व पूर्वकाळाचा विचार केला तर त्यावेळेला लोकांचा पोलिसांबद्दल रोष असायचा. का? तर स्वातंत्र्य मिळू नये याच्यासाठी ते कार्य करतात असं लोकांची समजूत असते, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. का आज पोलिसिंग जे आहे हे समाजाच्याच हितासाठी आणि समाज योग्य तऱ्हेने जे समाजाने स्वतःला घालून दिलेली बंधनं आहेत त्याचं पालन करून आपला समाज चांगल्या प्रकारे प्रगती करू शकेल याच्यासाठी आपण आज आपण पाहिलं तर ज्या देशात किंवा ज्या राज्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था असते त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट पुष्कळ पाहतो. आता महाराष्ट्राचं उदाहरण घ्या. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आणि समाज हा शांत आणि कायदा व्यवस्था चांगल्या प्रकारे पाळला जात असल्यामुळे आज महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारे केली जाते. कुठलीही बिझनेस हाऊस हे पाहतं की बाबा मी समजा एका ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलं तर तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मला नको, तिथं चांगल्या प्रकारे कायद्याचं रक्षण केलं जातं आहे हे ते सहसा पाहतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचंही याच्यातून फायदा राहतो. सचिन सर, आत्ता अलीकडच्या काळामध्ये आपण गुटखा माफियांविरोधातही मोठी कारवाई केली, ती कारवाई करत असताना वेगवेगळे अनुभव आपल्याला आलेले असतील, पण नेमकं ही कारवाई करताना नेमकं आता ह्या गुटखा बंदी विरोधात नेमकी अजून काय पावले उचलावी असं तुम्हाला वाटतं? आता गुटखा जो आहे विषय ते पुष्कळदा मी आता मुंबईतमध्ये DCP म्हणून काम केल्यामुळे तिथं टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर जे आहे तिथे आपण पाहिलं तर दररोज मोठ्या मोठ्या रांगा लागतात. बरोबर.
याच्यातल्या पुष्कळशी लोक जे आहेत रुग्ण ते साधारण 25-तले 30-तले असतात ज्यांना ओरल कॅन्सर झालेला असतो गुटख्याच्या सेवनाने किंवा सिगरेटच्या याने. त्यावेळेला कुठेतरी वाटायचं की बाबा आपली मुलं किंवा माझी मुलं आपली किंवा समाजातला तरुण पिढी हे या वासनाला कुठे बळी पडू नये. त्या दृष्टिकोनातून आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून शासनाने गुटखाबंदीचा आदेश काढल्यानंतर पुष्कळ ठिकाणी आपण गुटख्याच्या कारवाया केलेल्या आहेत. त्याचबरोबर नाशिक हा माझा जिल्हा आहे, इथली तरुण पिढी कुठेही कुठल्या व्यसनाला भरभटत जाऊ नये ही एक मनातली इच्छा आहे. आणि त्या संदर्भाने त्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी जे जे काय करता येईल आणि जे जे काय मी माझ्या कुवतीमध्ये करू शकेन ते निश्चितपणे मी करेन. आता हे गुटख्याचं जी आपण केस केली होती त्याच्यामध्ये साधारण एक संपूर्ण मुद्देमाल एक आपण 1 कोटीच्या आसपास मुद्देमाल पकडला होता. तो हा परराज्यातून मुद्देमाल येत होता. आता त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही त्या परराज्यातल्या पोलिसांना विचारलं की बाबा असे असे मुद्देमाल आमच्या राज्यात येत असतो तर त्याच्या संदर्भाने तुम्ही काय उपाययोजना करू शकता. तर मग त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की साहेब आमच्या जिल्ह्या आमच्या राज्यामध्ये त्याच्यावर बंदी नाही आहे. पण म्हटलं माझ्या इथे तर त्याच्या ट्रान्सपोर्टेशनवर बंदी आहे, इथे बंदी आहे. त्यामुळे इथे आपण असं काही जिथे आपल्याला दिसेल की बाबा गुटख्याच्या संदर्भाने काही कुठलं टोळी किंवा काही काम करते तर निश्चितपणे आपण त्याच्यावर कारवाई करून तरुण पिढीला आपण निश्चितपणे याच्यातून बाहेर काढायचं आहे. सचिन सर, ग्रामीण भागातला कायदा सुव्यवस्था राखणं आणि शहरी भागातला कायदा सुव्यवस्था राखणं त्यातली गुन्हेगारी त्याच्यावर निर्बंध लादणं नेमका हा अनुभव आपण कुठल्या पद्धतीने बघितला आहात? आपण आता मुंबईमध्येही काही काळ काम केलेलं आहे आणि आता ग्रामीणमध्ये आपण कार्यरत आहात तर नेमका हा फरक आपल्याला कुठल्या पद्धतीने जाणवतो? पुष्कळदा आपण पाहतो की शहरी भागातले जे गुन्हेगारीची कार्यपद्धती आहे ती आणि ग्रामीण भागातली गुन्हेगारीची कार्यपद्धती याच्यामध्ये आपल्याला थोडाफार फरक निश्चितपणे जाणवतो. शहरी भागांमध्ये ज्याला आपण व्हाईट कॉलर क्राईम म्हणतो फसवणुकीचे प्रकार किंवा मोठ्या मोठ्या गँग्स ज्या आहेत ते ऑपरेट होताना आपल्याला दिसतात. आता ग्रामीण भागात आपल्याला मुख्यत्वे चोरी भांडणं मारामाऱ्या असे प्रकार दिसतात. शहरामध्ये आता एक वाढता प्रकार जो आपल्याला जाणवतो जो आता ग्रामीण भागात पण येत आहे ते म्हणजे सायबर क्राईम, म्हणजे मोबाईल किंवा कुठलंही डिजिटल डिव्हाइस वापरून केले गेलेले गुन्हे. आता लॉकडाऊनच्या काळात आपल्याला पुष्कळ लोकांना पैशाचे देवाणघेवाण करण्यासाठी डिजिटल मीडियम किंवा मोबाईलचाच वापर करावा लागला. अशा वेळेला सायबर गुन्हेगार जे आहेत ते याचा वापर करून पुष्कळदा लोकांचे बँकेतले खाते जे पैसे खात्यातले पैसे जे आहेत त्याची अफरातफर करताना दिसून आली. म्हणजे त्याच्यामध्ये मग तुम्हाला काहीतरी फोन येईल की बाबा तुमचं कार्ड बंद होईल किंवा तुमचं मोबाईलचं जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची कार्यपद्धती ती बंद होईल, तुम्हाला आलेला OTP सांगा, अशा वेळेला लोक OTP सांगतात. तर अशा प्रकारचे गुन्हे जे आहेत ते आपल्याला शहरी भागात मोठ्या प्रमाणावर सध्या पाहायला मिळत आहेत. सायबर क्राईम ज्याला आपण म्हणतो. ग्रामीण भागामध्ये अजूनही आपण पाहतो की जसं आत्ता आपण ड्राईव्ह घेतला होता की जिथे आपण शेतकरी फसवणुकीच्या संदर्भाने गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याच्यासाठी वेगवेगळ्या आपण पावलं उचललेली आहे. बरोबर. सचिन सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण आपल्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम करत आहात, आपलं घड्याळाचे जर तास मोजले तर ते 24 तासाच्या वर जातात, मात्र तरीही एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून प्रत्येक माणसाला एक वेगवेगळी छंद असतात, तर नेमकं आपला छंद कुठला आणि आपला कार्याची वेळ सोडून आपल्याला ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस आपण कुठले छंद जोपासण्याचा प्रयत्न करतात? लहानपणीपासून 1-2-3 छंद होते, त्याच्यातले काही छंद मी अजूनही जोपासू शकलो. त्यातला एक वाचनाचा छंद होता तो अजूनही जोपासू शकलो. त्याचबरोबर अजून एक छंद होता म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फिरून येणं. मग सहसा प्रयत्न करतो की सुट्टीचा एक दिवस मिळाला तरी नाशिकला जी बघण्यासारखी ठिकाणं आहेत तिथे थोडं परिवाराला घेऊन जाऊन फिरून यायचं. अजून एक छंद म्हणजे थोडं खवयावृत्ती आहे, त्यामुळे शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये तिथे चांगले खाण्याचे पदार्थ मिळतात
तिथे परिवाराला जाऊन घेऊन ते खाऊन येणे, तो आनंद येणं. जसं आता नाशिक शहरामध्ये इथली विविध प्रकारच्या मिसळी ज्या आहेत त्या प्रसिद्ध आहेत, तेव्हा कुठली मिसळ कुठे मिळते, त्याच्या चवीतला फरक काय, त्याचं वैशिष्ट्य काय, या नाशिक नगरीचं किंवा या जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय, ते जाण्याची कुतूहलता असते. तो एक छंद आहे की इथले जे विविध निसर्गाने जी नटलेली इथली जिल्ह्याचं हे आहे, नैसर्गिक सौंदर्य आहे, ते थोडं पाहून यायचं मला. त्यामुळे मी एक प्रयत्न करतो की प्रत्येक रविवारचा दिवस थोडा वेळ मिळाला की आपल्या नाशिकमधले जे पर्यटन ठिकाणं आहेत तिथे थोडं जाऊन येतो. अच्छा सचिन सर, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता आपण मला सांगितलं की आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं की आपल्याला वाचनाची आवड आहे. एक प्रश्न मला आवर्जून विचारावा असं वाटतो की पुस्तक वाचून माणूस कळतो की माणसं वाचून माणूस कळतो? आपल्या आयुष्यामध्ये आपण पुस्तकं अनेक वाचली असतील, त्यातनं आपल्याला समाज कळाला असेल, मात्र समक्ष माणसांना वाचल्यानंतर तो किती बदल, कसा तो बदल वाटतो आपणाला? पुष्कळदा काही लेखकांनी माणूस वाचून जे त्यांचे अनुभव होते ते पुस्तकात रूपांतरित केलेले आहेत असंही जाणवतं. काही काही वेळेला असं जाणवतं की पुस्तकातले काही काही शब्द जे आहेत ती आयुष्य आपले बदलून टाकतात. बरोबर. आता सांगायचं एक उदाहरण झालं तर स्पर्धा परीक्षांची तयारी करताना पहिल्यांदा अपयश आलं, दुसऱ्यांदा अपयश आलं, मग मनात विचार यायचा की अरे आपण करू शकू का, मी आपल्यात तो गुण आहे का की ज्यामुळे आपण आयुष्यात यश प्राप्त करू शकू, ज्या गोष्टींमध्ये आपण प्रयत्न करत आहोत. तर अशा वेळेला एक पाउलो कोहेलो म्हणून होते लेखक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत, त्यांचं एक वाक्य नेहमी मनात यायचं. आता ते मराठीत आपण असं म्हणू शकतो की मनुष्याला जी गोष्ट पाहिजे आयुष्यात मनापासून, त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी ज्यावेळेला तो संपूर्ण आपल्या इच्छाशक्तीने प्रयत्न करतो तर संपूर्ण सृष्टी ती गोष्ट त्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. अल्केमिस्टमधलं हे आणि त्याचं वाक्य जे आहे, मी याचंच एक मधल्या काळात हिंदी सिनेमामध्ये वापर करण्यात आला की अगर आप किसी चीज को पूरे दिल से चाहते हो तो पूरी कायनात लग जाती है उस चीज को आप तक पहुंचाने में. त्यामुळे हे त्या लेखकाने लिहिलेलं जे वाक्य होतं, हे वाक्य अपेक्षांच्या त्या अंधारी खोलीत माझ्याबरोबर नेहमी राहायचं आणि एक दिव्याचं काम ते करायचं. सचिन सर, खूप चांगल्या गोष्टी आणि तुमच्या मुळात पोलिस खात्याच्या पलीकडचा माणूस आज आम्हाला जाणून घेता आला. सचिन सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे की आजची तरुणाई ही सायबर क्राईम असो किंवा मोबाईल ॲडिक्शन असो, विविध क्षेत्रात तिचं ऱ्हास होताना आपण बघतोय, मात्र तरीही एक कायद्याचा सुरक्षक म्हणून कायदा सुव्यवस्था राखण्याचा आज आपण जो काही जबाबदारी घेतलेली आहे, ती एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आजच्या तरुणाईला काय संदेश देणार? याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला थोडं जाणून घेणं गरजेचं आहे. आता आपण पाहिलं तर आपल्या कॉलेजच्या दिवसांपर्यंत मोबाईल ही संकल्पना नवीन असायची, पण आजची तरुण पिढी जी आहे ते लहानपणापासूनच त्यांनी मोबाईल पाहिलेले आहेत. आणि एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची एक लक्षात ठेवावं लागेल की हे जे डिजिटल जनरेशन आहे किंवा माहिती तंत्रज्ञान जे आहे ते निश्चितपणे राहणार आहे आणि इथून पुढे त्याच्यात वाढच आपण पाहू शकू. त्यामुळे इथून पुढे मोबाईलचा वापर निश्चितपणे वाढणार आहे. आता जसं जुन्या काळात सांगितलं जायचं की एक त्यावेळेला टी व्ही नवीन नवीन असायचे, त्यामुळे मुलं पुष्कळदा टी व्हीवर बसायचे, पण त्यावेळेला पालक म्हणायचे की बाबा किती वेळ पाहिला तरी शेवटी टी व्हीचं रिमोटचं बटन जे आहे ऑन ऑफचं ते तुमच्या हातातच आहे, तुम्हीच ठरवायचं असतं की बाबा तुला किती पाहायचं आहे. तसाच प्रकार राहील. आता मोबाईल आहे त्याच्यात तुला किती गुरफडून राहायचं आहे आणि खरं आयुष्य किती तुला पाहायचं आहे हे तुम्ही स्वतःने ठरवायचं आहे. आता मोबाईलमध्ये तुम्ही पूर्ण दिवस घालू शकता,
काही काही ठिकाणी तुम्ही उपयुक्त माहिती घेत असाल तर हे योग्य आहे, पण थोडाफार वेळ त्या मोबाईलमधून बाहेर पडून आपल्या आजूबाजूचं खरं जग जे आहे ते बघणंही तेवढंच गरजेचं राहणार आहे. कारण का आज आपण एक दोन जगांमध्ये वापरतो आहे, एक जे आजूबाजूचं खरं जग आहे, वास्तविक जग आहे, आणि दुसरं जे एक डिजिटल जग आहे, व्हर्च्युअल वर्ल्ड जे आहे त्याच्यामध्ये आपण. त्यामुळे हा दोन्हीचा मेळ घालणं गरजेचं आहे, कुठल्याही एका विश्वात न राहता दोन्हीचा मेळ घालून आपलं आयुष्य सुंदर करणं हे गरजेचं आहे. आता आज आपण पाहतो की तरुण पिढी जी आहे ते पुष्कळदा मोबाईलमध्ये वेगवेगळ्या गेम्स करताना जाणवते आपल्याला. एक थोडी एक दुःखद गोष्ट अशी होती की मी काल एक आमच्याकडे एक खुनाची घटना घडली होती ज्याच्यामध्ये ज्या तरुणाने तो खून गेला त्याला पबजी गेम खेळण्यासाठी मोबाईल हवा होता, या कारणामुळे त्यांनी खून केला होता. आणि ज्याचा खून केला त्याचा मोबाईल घेऊन तो फरार झाला होता. आपण आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून जी माहिती मिळाली त्या आधारावर असं जाणवतं की बाबा हे व्हर्च्युअल वर्ल्डचं जे आपली एक ज्याला आपण व्यसन म्हणू शकतो त्याच्या आहारी आपण जाऊ नये ही खबरदारी आपण घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तरुण पिढीला एकच गोष्ट सांगेन की निश्चितपणे तुम्ही या डिजिटल वर्ल्डचा वापर करा, ह्या जे डिजिटल इक्विपमेंट्स आहेत त्यांचा वापर करा, पण त्याच्या आहारी संपूर्णपणे जाऊ नका. या गोष्टी आपलं आयुष्य चांगल्या बनवण्यासाठी बनवल्या गेलेल्या आहेत. त्यांचा वापर स्वतःचं ज्ञानवर्धन, त्याचबरोबर आजूबाजूच्या ज्या गोष्टी समाजामध्ये काय घडतात, जगामध्ये काय घडतात याची माहिती घेण्यासाठी करा. त्याचबरोबर आपण काही व्यवसाय करत असू, काही कामधंदा करत असू तर त्याच्या वृद्धीसाठी करा, त्याच्या संपूर्णपणे आहारी जाऊ नका. सचिन पाटील सर, आज तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुमच्या मनातली माहिती एका पोलिसाच्या संदर्भातून असेल किंवा एका माणसाच्या संदर्भातून असेल किंवा समाजातला एक जबाबदार नागरिक म्हणून असेल खूप वेगळ्या पद्धतीने आज आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. आपण आपला इतका अमूल्य वेळ जागर जनस्थानच्या जागर कट्ट्याला दिला त्याबद्दल जागर जनस्थानच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, आपण पुन्हा येत राहा, आपण विविध मुद्द्यांवर पुन्हा पुन्हा चर्चा करत राहू. धन्यवाद सर. धन्यवाद, मला इथं बोलून मनातलं आहे ते सांगण्याची संधी दिली याबद्दल मी आपला व जागर जनस्थान याचा आभारी आहे. नमस्कार. तर प्रेक्षक हो, आजची आपली जी काही आसामी होती तिचा पूर्णपणे कार्यप्रवास असो किंवा तिचा प्रेरणादायी प्रवास असो हा मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बघा ना, एक पोलीस हा सुद्धा एक माणूस आहे आणि तो आपल्या समाजासाठी कुठल्या पद्धतीने कार्य करतो हे आज आपण एका माणूस म्हणून माणूस रूपाने आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस असले तरीसुद्धा ते शेतकऱ्यांसाठी झटताय, ते तरुणांसाठी झटताय आणि आपल्या महाराष्ट्राची असो किंवा भारताची असो कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आज ते प्रयत्न करताय. त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं भविष्य हा उज्ज्वल असेल. मित्रांनो, आपण अशाच विविध मान्यवरांना इथे आमंत्रित करणार आहोत. आपण पाहत राहा जागर जनस्थानवरील जागर कट्टा. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार, मी अभिनेत्री पूनम पाटील. जागर जनस्थान ही उत्तर महाराष्ट्रातली आघाडीची वृत्तवाहिनी होऊ पाहतीये. तिच्या वाटचालीस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी ज्ञानेश्वर गोविंद नागरे, गटनेता सागरी नगर पंचायत. जागर जनस्थान या वृत्तवाहिनीच्या पुढील वाटचालीसाठी साक्री शहरातर्फे व वैयक्तिक ज्ञानेश्वर गोविंद नागरे, गटनेता साक्री नगर पंचायत यांच्यातर्फे वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर नेहा नितीन लाड, वंधत्व निवारण व एंडोस्कोपिक तज्ज्ञ, डॉक्टर लार्ड्स नवजीवन हॉस्पिटल मुंबई नाका येथील संचालिका. आम्ही जागर जनस्थान ह्या न्यूज चॅनल्सला हार्दिक शुभेच्छा देत आहोत. हे न्यूज चॅनल खूप चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवित आहेत, त्यांनी असेच उपक्रम राबवावेत व सामाजिक बांधिलकीमध्ये एक नाव निर्माण करावं याच्यासाठी नवजीवन हॉस्पिटलतर्फे मी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांची पुढची वाटचाल ही अशीच भरभराटीची हो असं मी त्यांना शुभेच्छा देते. जागर जनस्थान
या एक अग्रगण्य अशा वाहिनीचं उत्तर महाराष्ट्रात प्रक्षेपित होत असताना आणि त्यांच्या हे नवीन कार्यक्रमाला जागर कट्टा याला माझ्या शुभेच्छा आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती चव्हाण वंजारी, मानसोपचार तज्ज्ञ, नाशिक. उत्तर महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तवाहिनी जागर जनस्थान यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ.